नमस्कार। खूप दिवसांपासून कोरोनामुळे प्रलंबित असणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आज भीतीच्या वातावरणात का असे ना पण पार पडली। परीक्षेची भीती, त्यात कोरोनाची भीती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्व लढवय्या मुला मुलींनी अतिशय उत्तम पद्धतीने आजचा पेपर दिला। तुमचा अभ्यास हा नक्की चांगला होता म्हणून तुम्हाला पेपर नक्की छान गेलेला असेल। आजच्या जनरल स्टडीज म्हणजेच सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपरमध्ये जे काही विज्ञान या विषयावर प्रश्न आलेले आहेत या प्रश्नांचं विश्लेषण खरं तर आता आपण करणार आहोत। तुम्ही जर प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की या सर्वच प्रश्नांचे धागे हे स्टेट बोर्ड आणि NCERT च्या बेसिक पुस्तकांशी जोडलेले आपल्याला दिसून येतात। म्हणून तुमचं जर मूलभूत वाचन आणि कन्सेप्ट क्लिअरन्स जर चांगला असेल तर नक्की तुम्हाला आजचा विज्ञानाचा जो पार्ट आहे तो नक्की सोपा गेलेला असेल। आता जो प्रश्न तुमच्या समोर आहे हा प्रश्न ध्वनी साऊंड या चॅप्टर मधला आहे। इथे ध्वनी प्रदूषणाचा मानवाच्या वेगवेगळ्या क्षमतांवर होणाऱ्या परिणामाबद्दल जोड्या लावा असा हा प्रश्न आहे। मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम, एका बाजूला स्तंभ एक मध्ये आवाजाची पातळी दिलेली आहे, दुसऱ्या बाजूला कार्य दिलेलं आहे। 100 डेसिबल, 40 डेसिबल, 70 डेसिबल, 90 डेसिबल आणि इकडे 4 असे कार्य दिलेले आहेत ज्यांच्यावर या आवाजाचा परिणाम होईल। झोपेत अडथळा येणं, कार्यक्षमता कमी होणं, कायमची श्रवण शक्तीची हानी होणं आणि भाषणामध्ये व्यत्यय येणं। तर या प्रश्नाचं उत्तर हे अगदी लॉजिकली आपण सहज मिळवू शकतो। जर आपण बघितलं तर अतिशय कोणाच्या कुजबुजण्याच्या आवाजाने सुद्धा आपल्याला जाग येते, म्हणून 40 डेसिबल इतक्या कमी आवाजाने सुद्धा आपल्या झोपेमध्ये व्यत्यय हा येऊ शकतो। लक्षात घ्या, 100 डेसिबल म्हणजे याच्यातली सर्वोच्च पातळी आहे आवाजाच्या पातळीतली। मग सर्वोच्च पातळी नुकसान सुद्धा सर्वोच्च पातळीच करणार, म्हणून इथे जर आपण म्हटलं तर 100 डेसिबलमुळे कायमची श्रवण हानी ही होऊ शकते। 100 डेसिबलमुळे कायमची श्रवण हानी ही होऊ शकते। 90 डेसिबल मानवाच्या कार्यक्षमतेवर परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो आणि 70 डेसिबलमुळे भाषणामध्ये व्यत्यय निर्माण होताना दिसतो। म्हणून A 3, B 1, C 4 आणि D 2 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे अतिशय योग्य उत्तर आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। मित्र, पुढचा प्रश्न आजच्या परीक्षेतला आहे तो आहे पुन्हा जोड्या लावा। या ठिकाणी एका बाजूला दिलेल्या आहेत प्राण्यांच्या जाती आणि एका बाजूला दिलेलं आहे त्या प्राण्यांचं महत्व। अतिशय कॉमन सेन्स असणारा प्रश्न आहे। तुमची जर शेतीशी थोडीही नाळ जोडलेली असेल तर याचं उत्तर नक्कीच तुम्ही सहज देऊ शकता। यात कीटक, सर्प, बेडूक आणि गांडूळ एका बाजूला आहेत, एका बाजूला आहेत कीटकांना खातो, पीक परागकण वाहक, जमिनीची सुपीकता आणि उंदरांपासून संरक्षण। तर मित्र हो, साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे कारण तो उंदरांपासून पिकांचं रक्षण करतो। गांडूळ सुद्धा शेतकऱ्याचा मित्र आहे, तो जमिनीची सुपीकता सांभाळतो। बेडूक जो आहे तो कीटकांना खातो आणि कीटक जे आहेत ते पीक परागकण वाहनाचं काम करतात। म्हणून A 2, B 4, C 1 आणि D 3 असं पहिलं उत्तर हे बरोबर आहे। A 2 कीटक पीक परागकणाचे वाहक, सर्प उंदरांपासून संरक्षण, बेडूक कीटकांना खातो आणि गांडूळ जमिनीची सुपीकता, म्हणून पहिलं उत्तर हे अचूक आहे। मित्र, पुढचा प्रश्न हा अवकाश तंत्रज्ञानाशी निगडित आहे। प्रश्न बघा, पुढील विधानांचा विचार करा। दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते। विधान B दिलेला आहे, म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसांना स्थिर वाटतो।
पर्याय आहेत, दोन्ही विधाने चूक आहेत। दुसरा पर्याय आहे विधान ए बरोबर आहे आणि बी ची ती कारण मीमांसा आहे। तिसरा आहे विधान ए बरोबर पण बी ची ती कारण मीमांसा नाही। आणि चौथा पर्याय आहे ए बरोबर आहे पण बी चूक आहे। तर लक्ष द्या, दूरसंचार उपग्रह म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट जे असतात, तर कम्युनिकेशन सॅटेलाइट हे आतापर्यंत जवळपास 2800 सॅटेलाइट्स हे पृथ्वीच्या आजूबाजूला फिरतायत। याच्यातले तब्बल 1350 पेक्षा जास्त सॅटेलाइट्स हे कम्युनिकेशन सॅटेलाइट्स आहेत। हे सर्व उपग्रह, दूरसंचार उपग्रह, हे भूस्थिर उपग्रह असतात, ठीक आहे। यांना जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स असं पण आपण म्हणतो। हे 36,000 किलोमीटर अंतरावर, पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर अंतरावर भ्रमण करत असतात। आणि त्यांची गती बघा, भूस्थिर म्हणजे पृथ्वी जी गोल फिरते, तर समजा भारताने उपग्रह सोडलेला आहे, तर भारताने सोडलेला उपग्रह हा भारतावरच स्थिर असतो आणि जसं जसं भारत फिरत जातो तसा तसा तो उपग्रह गोल फिरत जातो। त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा उपग्रह स्थिर आहे, तो फिरत नाहीये, पण त्याची गती आणि पृथ्वीची गती ही सेम असते। म्हणून दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे म्हणजे काय कंपॅरेटिव्हली शून्य असते, तर खरंच शून्य असते, कारण पृथ्वीची जेवढी गती आहे तेवढी समोरच्या उपग्रहाची सुद्धा गती आहे, दोघी सारख्या गतीने फिरतात, म्हणून ते सापेक्षपणे दोघांची गती शून्य आहे। आणि तो उपग्रह पृथ्वीवरील माणसांना स्थिर वाटतो, कारण काय वाटतो त्याचं कारण हे आहे। म्हणून विधान अ बरोबर आणि बी ची ती कारण मीमांसा आहे, दुसरा पर्याय हा अतिशय योग्य पर्याय आहे। बघा पुढचा प्रश्न पुन्हा ध्वनी प्रकरणातला आहे। आधी पण आपण डेसिबलचा जो तीव्रतेचा प्रश्न बघितला तो सुद्धा ध्वनी प्रकरणातला होता, आता हा सुद्धा प्रश्न जो आहे हा ध्वनी प्रकरणातला आहे। जेव्हा ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचे परावर्तित रूप हे खर तर हे विज्ञानाचं मराठी भाषांतर हे खूप विचित्र पद्धतीने प्रश्नपत्रिकेमध्ये केलेलं आहे। इथे हा शब्द परावर्तित मी आत्ता लिहिलेला आहे, तो प्रश्नपत्रिकेमध्ये प्रतिबिंबित आहे। प्रतिबिंबित हा शब्द ऑप्टिक्सशी रिलेटेड आहे मराठीमध्ये, म्हणून ती थोडी खबरदारी घ्यायची आहे। म्हणून इंग्लिशमधून सायन्सचे क्वेश्चन वाचलेले हे नेहमी चांगलं असतं। बघा साऊंड वेव, सपोज इथे एक रिजिड भिंत आहे आणि इकडनं एक साऊंड वेव अशी आदळ तिकडे आली, ठीक आहे, तर आदळल्यानंतर तिचं काय होईल असा हा खरं तर प्रश्न आहे। मात्र ही जी साऊंड वेव आहे ती अशा पद्धतीने संपीडने आणि विरलने, संपीडने आणि विरलने, संपीडने आणि विरलने अशी आदळत जाणार आहे। जिथे दाट रेषा दिसत आहेत त्या ठिकाणी संपीडने आहेत आणि जिथे विरळ रेषा आहेत ते विरलने आहेत। तर ही साऊंड वेव भिंतीवर आदळली तर काय होईल? पहिला प्रश्न, पहिला पर्याय दिलेला आहे 180° अवस्था संकुचित होईल। आता इथे संकुचित होईल म्हणजे नक्की काय? तर कॉम्प्रेशन, इथे हा जो वर्ड आहे इट इज बिलॉंग्स फॉर द कॉम्प्रेशन, की कॉम्प्रेशन होईल पण ते 180° होईल। 180° म्हणजे फेज, देर विल बी द फेज चेंज बाय द पाय, दॅट इज 180। दुसरा आहे की अवस्था बदल होणार नाही। तिसरं या ठिकाणी दिलेलं आहे की 90° म्हणजे पाय बाय 2 अवस्था विरलन होईल। विरलन म्हणजे इथे पुन्हा तुमचं रेरिफॅक्शन आहे, रेरिफॅक्शन होईल पण अवस्था बदलणार नाही, असे चार पर्याय आहेत। तर लक्षात ठेवा ध्वनीचा गुणधर्म आहे, जेव्हा एखादं संपीडन म्हणजे एखादं कॉम्प्रेशन हे इथे, आता इथे कॉम्प्रेशन आदळलंय भिंतीवर, आदळणारा पार्ट कोणता आहे? तर सी आहे, हा आर, हा सी, हा आर, हा सी, हा आर, बरोबर सी म्हणजे कॉम्प्रेशन भिंतीवर आदळतोय। तर कॉम्प्रेशन आदळल्यामुळे काय होईल?
आदळल्यानंतर आता हा इथे असा आदळलाय ना तर हा असा इकडे जायला सुरुवात होईल म्हणजे काय फेज चेंज होईल म्हणून पहिलं आन्सर आहे की 180° अवस्था संकुचित होईल म्हणजे कॉम्प्रेशन हे 180° बदलून मग ते उलट दिशेने परत ध्वनीचा प्रवास सुरू होईल म्हणजे ध्वनीचं परावर्तन होईल. ठीक आहे, बघा मित्रांनो पुढचा प्रश्न जो आहे तो किरणोत्सारिता या प्रकरणाशी संबंधित आहे. हे प्रकरण केमिस्ट्रीमध्ये पण मोडलं जातं, मॉडर्न फिजिक्समध्ये पण मोडलं जातं. कार्बन डेटिंग या टॉपिकशी रिलेटेड असणारा हा प्रश्न आहे. प्रश्न समजून घेऊया. बघा प्रश्न काय आहे. प्रश्न आहे पुढील विधानांचा विचार करा. ए विधान दिलेलं आहे मृत प्राणी अथवा वनस्पती यात कार्बन 14 ते कार्बन 12 यांचं गुणोत्तर हे बदलत असतं. विधान ब आहे किरणोत्सारी कार्बन 14 समस्थानिकाचा वापर कार्बनी वय मापनामध्ये करतात. मित्रांनो याच्या पहिल्या विधानाबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल आणि फक्त बी विधान म्हणजे कार्बन 14 कार्बन डेटिंग मध्ये वापरतात इतकंही माहिती असेल जे खूप बेसिक आहे तरी सुद्धा याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे बघा बी विधान हे बरोबर आहे पण ती इथे चूक दिलेलं आहे म्हणजे दुसरा आन्सर नाहीये. बी इथे पण चूक दिलेलं आहे म्हणजे ते पण आन्सर नाहीये. बरं या पहिल्या आणि दुसऱ्या विधानाचा काहीतरी संबंध आहे हे आपल्याला कळतंय म्हणजे तिसरं सुद्धा आन्सर नाहीये तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, मात्र आपण आता चेक करूया नेमकं काय आहे. शब्द मुळात हा महत्वाचा आहे मृत जिवंत प्राणी वनस्पती यांच्यामध्ये कार्बन 14 कार्बन 12 यांचा रेशो हा नेहमी सेम असतो मात्र मेलेल्या प्राण्यामध्ये किंवा मेलेल्या वनस्पतीमध्ये तो बदलत जातो. त्याचं कारण असं आहे कार्बन 14 आणि कार्बन 12 यांच्यात कार्बन 14 जो आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे म्हणजे किरणोत्सारी आहे आणि किरणोत्सारी असल्यामुळे त्याला पर्टिक्युलर डिकेईंग टाईम आहे त्याचा हाफ लाईफ पिरियड आहे आणि हाफ लाईफ पिरियड असल्यामुळे कार्बन 14 विघटन होत राहतं. कार्बन 12 हा तसाच राहतो. कार्बन 14 हा 5730 वर्ष त्याचा हाफ लाईफ पिरियड आहे 5730 वर्ष आणि म्हणूनच कार्बन वय मापन पद्धतीमध्ये त्याचा वापर हा केला जातो. शास्त्रज्ञ डब्ल्यू लिबी विलार्ड लिबी यांनी हा शोध लावलेला आहे 1940 मध्ये. या शोधाबद्दल विलार्ड लिबी यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे, म्हणून ए सत्य आहे आणि विशेष ती बीची कारण मीमांसा सुद्धा आहे म्हणून ऑप्शन नंबर 1 दिस इज द राईट आन्सर. मित्र पुढचा प्रश्न जो आहे पुढचा प्रश्न हा पुन्हा केमिस्ट्री या विषयाचा आहे. प्रकरण आहे स्ट्रक्चर ऑफ आयटम अणूची संरचना या प्रकरणातला हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तो समजून घेऊया. थॉम्सनच्या अणुप्रकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात. पहिला पर्याय आहे अणूची तटस्थता, दुसरा पर्याय आहे हायड्रोजनच्या अणूची पट्ट पंक्ती, तिसरा प्रश्न आहे इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं अणूमध्ये असणारं स्थान आणि चौथा पर्याय आहे अणूची स्थिरता. तर मित्रांनो जर आपण ह्या प्रश्नाचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर 1897 मध्ये थॉम्सनने प्लम पुडिंगचा जो एक्सपेरिमेंट आहे तो सुरू केला आणि 1900 मध्ये त्याने हा सिद्धांत जगासमोर मांडला, जगासमोर हा सगळा प्रबंध सादर केला आणि त्यात त्याला असं दिसून आलं की जे सेंटरला न्यूक्लियस आहे ते पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि बाहेर ज्या ऑर्बिटल्स आहेत तिथे जो इलेक्ट्रॉन आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे त्यामुळे हा निगेटिव्ह पॉझिटिव्हचा जो काही रेशो आहे तो न्यूट्रल असणार आहे. म्हणून त्याच्या सिद्धांतामध्ये जगाला हे कळलं की अणू जो आहे हा न्यूट्रल आहे. ठीक आहे, म्हणून थॉम्सनच्या सिद्धांतामुळे जगाला अणूची न्यूट्रॅलिटी कळली, अणूची उदासीनता कळली. खरं तर हा शब्द इथे योग्य नाहीच आहे, त्याला तटस्थता नाही म्हणत, त्याला अणूची उदासीनता असं म्हणतात. इंग्लिशमध्ये बरोबर दिलेलं आहे. ठीक आहे, न्यूट्रॅलिटी ऑफ द आयटम, तर थॉम्सनमुळे न्यूट्रॅलिटी ऑफ द आयटम समजलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न बघूया. हे एक गणिती उदाहरण आहे पुन्हा किरणोत्सारिता या प्रकरणातलंच आहे.
उदाहरणाचा आहे ट्रिटियमचे अर्ध आयुष्य 12.5 वर्ष असून त्याचा बीटा किरणांनी क्षय होतोय, 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियम किती अंश शिल्लक राहील असा प्रश्न आहे। 12.5 वर्ष हाफ लाईफ पीरियड आहे, अर्धा अणु संपायला 12.5 वर्ष लागतील। आपण एक जनरली असा विचार करतो की जर अर्धा आयुष्य संपायला 12.5 वर्ष लागताय तर पूर्ण अणु संपायला किती वर्ष लागतील, मग दुप्पट लागतील, 25 वर्ष लागतील। आणि मॅक्सिमम मुलांनी आज उत्तर लिहिलेलं असेल 0, तर मित्र हो उत्तर चुकीचं आहे। याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला असा आहे की एन अपॉन एन झिरो म्हणजे तुमचं नंबर ऑफ आयटम्स हे किती डिग्रेड झालेले आहेत ते त्याच्यावरून कळतं, 1/2 टी बाय टी हा त्याचा फॉर्म्युला आहे। आता 1/2 हा जो स्मॉल टी आहे म्हणजे तुम्हाला किती वर्षांनी त्याचा क्षय काढायचा आहे, तर 25 वर्षांनी। कॅपिटल टी म्हणजे हाफ लाईफ पिरियड, तो किती आहे, 12.5। म्हणून 1/2 2 दॅट इज 1/4, ऑप्शन नंबर 3 तिसरा पर्याय हे योग्य उत्तर आहे। माफ करा ज्यांनी उत्तर 0 लिहिलेलं आहे, इट इज नॉट अ करेक्ट आन्सर।